पाच रुपयात किती सारा चिवडा आला बघा. स्कॅम 2021 बाय हल्दीराम. तर कशी आहात मंडळी, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले 10, उठले 9:30 वाजता, आंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश फील होत आहे, जाऊन थोड्या वेळाने अभ्यास करू. आज आहे आपला दुसरा पेपर आणि तो आहे 3 वाजता, 3 ते 5:30 मधात. केसांमुळे नाही का असं वाटत नाही की यार आंघोळ वगैरे झाली आहेत की नाही. असं केस खूप मोठा फॅक्टर असं आहेत आंघोळीच्या टॉपिकमध्ये असं म्हणू शकतो आपण. लाईक असं माहिती पडून जाते की जर केस बरोबर नाही तर आंघोळ केली नाही केली. तर डोंट वरी, मी केली आहेत, केस खराब आहेत. तर ठीक आहे, आता खालती जाऊ, उसळ खाऊ शाबुदाण्याचं. चला, माझा वन ऑफ द फेवरेट डिश. चला तर मित्रांनो, 10:45 वाजले आहेत आणि व्हिडिओची एडिटिंग आपण सुरू करू लवकर, कारण आज आपला आहे पेपर. पेपरच्या अगोदरच आपण व्हिडिओ एडिट करून टाकू आणि अपलोडला लावून टाकू, नाहीतर यार डिले होऊन जाते. मग नंतर जर एडिट करायला बसेल तर खूप टाईम लागेल. तर लॅपटॉप वगैरे सगळं घेतलं आहे, ठेवलं आहे, अजून काही राहिलं आहे की नाही. तर आता व्हिडिओ एडिटिंगला सुरू करू. चला एक सुरुवात करू. चला यार भाऊ, आजचा ब्लॉग एडिट करताना पर्सनली मला खूप जास्त मजा येत आहे यार, खूपच जास्त. दादा आलाय, दादाला एक एक्सेल शीट बनवून द्यायची आहे, तर बनवून देऊ लवकर. चला तर फायनली दादाचं काम झालं आहे. मला वाटलं थोडा वेळ लागेल, पण यार खूप जास्त वेळ लागले. ऑलमोस्ट 1:30 वाजले आता, 1.5 तासानंतर पेपर आहे. 1.5 तासामध्ये आपला ब्लॉग एडिट होणार की नाही काही आयडिया नाही, कारण एक्झाम आहे तर थोडा अभ्यास पण करायला लागेल ना असं म्हणायसाठी. ठीक आहे, तर ठीक आहे, 1.5 तास बाकी आहे, लवकरात लवकर व्लॉग एडिट करू आणि नंतर पेपरला बसू. चला, काही अलग लेवलचा गेम आहे भाऊ, काऊन दाखवतो. हे आहे 5 रुपयेवाली फलारी चिवडा आणि यामध्ये क्वांटिटी बघा फक्त. ठीक आहे, क्वांटिटी हे आत्ताच मी फोडलं, खाल्लं पण नाही आहे. ठीक आहे, माहिती पडून जाते जसं काही खाल्लंय तर. यामध्ये क्वांटिटी बघा. आता मी हे क्वांटिटी सरळ तुमच्या समोरच हातात घेतोय. झालं, ठीक आहे, काही आवाज नाही येत आहे. 5 रुपयात किती चिवडा, किती सग कितले किती कॉन 5 रुपयात किती सारा चिवडा आला बघा. स्कॅम 2021 बाय हल्दीराम. तर आता आपली एक्झाम सुरू झाली आहे, भेटू 3 तासानंतर. चला नंतरच एडिटिंग कंटिन्यू करू. ऑलमोस्ट एडिटेड आहे, मोर दॅन 60% एडिट झालं आहे, एंडिंग बाकी आहे, नंतर एक्झाम झाल्यावर कंटिन्यू करू. चला बाय बाय. 2 hours later. तर फायनली पेपर झाला आणि एडिटिंगला वापस सुरुवात केली आहे. लवकरात लवकर संपू आणि अपलोडला लावू. आणि मजा येते मला एडिट करायला आणि व्हिडिओ बघायला पण, कारण सुंदर बनत आहेत. बघितला नसेल तर जाऊन बघा, इथे लिंक आहेत. ठीक आहे, चला तर फायनली व्लॉग रेडी आहे, रेंडर होता, थोड्या वेळात अपलोडला टाकून देऊ. आणि आत्ता आला आहे शंतनू, बेंचवरून आजच आलाय बहुतेक, त्याच्याशी जाऊन भेटू, बोलूया. चला तर आता वाजलेत ऑलमोस्ट 9:15 आणि इन्स्टासाठी आज जो आता वाजलेत 9:15 आणि जो ब्लॉग आपण अपलोड केला आहे त्याचा एक छोटासा असा टीझर किंवा ट्रेलर जे पण म्हणता येणार ते केलं आहेत. आणि इन्स्टावर अपलोड करायसाठी स्टोरी त्याला रेंडर केलं आहे, आता अपलोड करून टाकणार स्टोरी. आणि बघू उद्या सकाळी उठण्याचा ट्राय करू, जे होत नाही आहे ते ट्राय करूया, कारण उठणं छान गोष्ट आहे आणि बस काय बेनिफिट्स आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि सकाळी आपलं एडिटिंगचं काम काम होऊन जाणार तर दिवसभर मोकळं, तो एक मेन मोटो आहे माझा. तर बघूया कसं जमते, 2-3 दिवसापासून उठण्याचं ट्राय करते बट होत नाही आहे. तर ठीक आहे, उद्या ट्राय करू. तर त्यासाठी आज आपल्याला लवकर झोपावं लागेल, म्हणजे नॉर्मल टाईमवर, ते की आहे 10:30 वाजता झोपायचं आणि 4:30 ऑलमोस्ट 4:30-5 वाजता उठायचं आहे. 2 दिवसापासून अलार्म वाजतंय, काल अलार्म वाजला खूपदा पण बंद झाला, नंतर आज वाजलंच नाही. तो बोलला असेल की यार उठत तर नाही, वाजून वाजून काय करणार, तर वाजलंच नाही. लेम होता माहिती आहे. आता इन्स्टावर स्टोरी अपलोड करून टाकू आणि त्यानंतर थोडंसं काम करू आणि नंतर झोपून जाऊ. आणि बहुत एक आजचा ब्लॉग छोटा असेल, व्हिडिओज बघितले नाही आम्ही किती आहेत, बट छोटा असेल मला असं वाटत आहे, कारण मी जसं शूट नाही केलं आज. तर बघूया, कारण ॲक्च्युली याचं काही झालं नाही, माझा एडिटिंग आणि एक्झाममध्येच खूप जास्त टाईम गेला आहे. तर ठीक आहे, चालेल. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग इथेच संपवू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला. एक सबस्क्रिप्शन तुमचा खूप खूप जास्त मोटिवेट करते, मला मजाक नाही करते. आणि थँक्यू सो मच, आपण हळूहळू ग्रो करतोय, मी बघतोय स्टॅट्स तर ग्रोथ आहेत.
असं म्हणायला नाही बट सच्चं खूप छान वाटते. तुम्ही सबस्क्राईब केलं तर अजून छान वाटेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जे तुम्हाला छान वाटते, आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय.